टिफिनसाठी 30 दिवस 30 भाज्या. दिवस दुसरा, आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी कशी बनवायची. या पद्धतीने कारल्याची भाजी बनवल्यास अजिबात कडू होत नाही आणि त्यामुळे लहान मुलेही आवडीने खाऊ शकतात. पहा, इथे मी कारले बारीक चिरून घेतलेले आहे. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेतलेले आहे. हे मीठ सर्व कारल्यांना लावून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 तासासाठी कारले झाकून ठेवायचे आहे. पहा, 3 तासानंतर तुम्ही कारल्याला पाणी सुटलेले आहे पाहू शकता. आता या कारल्याचे पाणी पिळून काढायचे आहे. पहा, या पद्धतीने पिळून पाणी काढून घ्यायचे आहे. कारले ही थंड आणि पौष्टिक असते. चला रेसिपीला सुरुवात करूया. पहा, मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. या पॅनमध्ये मी तेल ॲड केलेले आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरी मोहरी ॲड करून घेऊयात. जिरी मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी 1 बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पहा, यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. आता हे सर्व आपण छान 2 मिनिट परतून घेणार आहोत. पहा, कारले खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच कारल्याचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आता यामध्ये मी थोडासा गूळ खिसून घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण यामध्ये पाणी काढून घेतलेले कारले ॲड केले आहे. पहा, हे सर्व छान परतून घ्यायचे आहे. मिक्स करून घेऊयात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे. आता हे आपण 2 ते 3 मिनिट झाकून ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. पहा, तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपले कारल्याला पाणी सुटलेले आहे. आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडेसे पाणी ॲड केलेले आहे कारले शिजण्यासाठी. आता 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया आणि कारले छान शिजवून घेऊयात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. टिफिनसाठी अशीच एक रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.